ठाकरे चित्रपटातून बाळासाहेबांचा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय, पण प्रेक्षकांना एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे बाळासाहेबांचा आवाज. तो आवाज बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून बाळासाहेबांचा आवाज डबिंग आर्टिस्ट चेतन सशीतल देणार आहेत. बाळासाहेबांच्या आवाजाला जी धार होती ती या ट्रेलरमध्ये दिसून न आल्याने प्रेक्षक कमालीचे नाराज झाले. प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांचा सिनेमातील आवाज बदलण्याची ही मागणी केली. अखेर ही मागणी निर्मात्यांच्या कानावर पडल्याचं कळतंय. या सिनेमात बाळासाहेबांचा आवाज डबिंग आर्टिस्ट चेतन सशीतल यांच्याकडून डब करून घेतला जाणार असल्याचंही बोललं जात आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही कळवण्यात आलेलं नाही, मात्र डबिंगची प्रक्रिया सुरू झाल्याची ही माहिती आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो हे वाक्य कानावर पडताच अंगावर आजही शहारे येतात, पण ही भावना ट्रेलर पाहिल्यानंतर जाणवत नव्हती. चाहत्यांचा आवाजाच्या बाबतीत भ्रमनिरास झालेला पाहायला मिळाला. चेतन सशीतल यांचंच नाव अनेकांनी सुचवलं होतं. अखेर याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. चेतन सशीतल यांनी बिग बी अमिताभ बच्चनसह अनेक दिग्गजांचा आवाज डब केलेला आहे, त्यामुळे बाळासाहेबांचा खराखुरा आवाज ठाकरे चित्रपटातून ऐकायला मिळणार आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.